You're watching Ahmednagar City Channel. अहमदनगर जिल्ह्यातील मनमाड पाथर्डी सोलापूर या तीन राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची दुरावस्था झाली, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या रस्त्याच्या बाबतीत अनेक वेळा निवेदन दिले, परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. राष्ट्रवादीचे आमदार माननीय निलेश लंके दिनांक 7 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आज या करंजी तिसगाव आणि संपूर्ण पाथर्डी तालुका येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. जोपर्यंत रस्त्याची कामे होणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील, असे आमदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितले. NH 61 या कामासाठी गेले 4 दिवस आपल्या तालुक्यातले सर्व नागरिक, कार्यकर्ते, पक्ष नगरला कालपासून आदरणीय निलेश लंके आमदार साहेब यांनी सर्वांना घेऊन, सर्व पक्षांना घेऊन हा रस्ता होण्याकरता त्यांनी उपोषण सुरू केलं. आज पाथर्डी तालुका पूर्ण जनतेने, पूर्ण ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला, पाथर्डी तालुका बंद ठेवला व हा रस्त्याचं काम नवीन जो कॉन्ट्रॅक्टर आलाय त्यांनी त्वरित चालू करावा आणि रस्ता चांगल्या दर्जाचा करावा, याच्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ, सर्व पक्षीय याच्यासाठी आज पाथर्डी बंद ठेवलं. पाथर्डीकरांचे आजचा बंद यशस्वी झाला. पाथर्डीकरांचे सर्व व्यापारी, दुकानदार, नागरिक यांचे मी आभार मानतो, प्रतिसाद दिला आणि आपला आजचा कार्यक्रम व्यवस्थित झाला असे बोलून दोन शब्द. या रस्त्याच्या संदर्भात आत्तापर्यंत किती आंदोलनं काय झाली हे सर्व आपण साक्षीदार आहात, परंतु गेलेल्या माणसाचा जीव परत येत नाही आणि ज्या कुटुंबियाच्या घरामध्ये हे दुःखद प्रसंग घडले त्यांचे आज हातूनच हाल आहेत. आणि या गोष्टीसाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या आमदारांनी आणि खासदारांनी कुठंतरी लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु ते या गोष्टीमध्ये कमी पडत आहेत. लोकांनी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलं, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आमदार झालात, खासदार झालात, पण सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी विसरून गेलात आणि लोकांच्या या विचाराशी तुम्ही प्रतारणा करीत आहात याचं त्यांना भान राहिलं नाही. म्हणून प्रथमतः मी आमदार आणि खासदारांचं या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो आणि या मेलेल्या जे लोक या अपघातामध्ये गेले त्या सर्वांच्या वतीनं यांचा धिक्कार करतो आणि दोन शब्द संपवतो.